हात ठेवायचा फक्त, तो जर लेफ्ट साईडला फिरला तर नकार, राईट साईडला फिरला तर होकार, म्हणजे तुमच्या मनातली जी इच्छा असेल ती पूर्ण होणार, जर फिरलाच नाही तर. नमस्कार, भटकंती 89 मध्ये मी दीपक वाक्सरे पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. या ठिकाणी आज आपण आलेलो आहोत तुळजापूरमध्ये आई तुळजा भवानीचं दर्शन घेण्यासाठी. खास आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की चैत्र महिना चालू झालेला आहे, हिंदू नवीन वर्ष या ठिकाणी सुरुवात झालेली आहे. सो त्याच अनुषंगाने चैत्र नवरात्री आणि शारदीय नवरात्री अशा दोन नवरात्री असतात. सो चैत्र नवरात्री आता सुरू झालेली आहे आणि त्याच अनुषंगाने आपण तुळजापूरला येऊन तुळजाभवानी मातेचं दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत. सो एकंदरीत या व्हिलॉगमध्ये आपण तुळजापूर बद्दलची माहिती, म्हणजे तुळजापूरमध्ये आल्यानंतर तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे जे भक्तनिवास असतील ते, पार्किंगची सोय कशी आहे, तिथली लॉजिंग सिस्टम कशी आहे आणि एकंदरीत पूजा अर्चना वगैरे या सगळ्या गोष्टी, आणि तिथले तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी आल्यानंतर अजून कोणते स्पॉट तुम्ही या ठिकाणी कव्हर करू शकता, या रिलेटेड एक छोटीशी इन्फॉर्मेशन देण्याचा माझा प्रयत्न असेल. सो शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि कधी तुळजापूरमध्ये आलात तर ह्या व्हिलॉगची नक्कीच तुम्हाला या ठिकाणी उपयोग होऊ शकतो. सो बेसिकली जर आपण जर बघितलं तर कोणत्याही तीर्थस्थळी आपण गेल्यानंतर या ठिकाणी प्रॉब्लेम जो येतो तो म्हणजे राहण्याची सोय कशी आहे, किंवा तिथले जे लोकल्स असतात ते बळजबरी आपल्याला त्यांच्या पद्धतीने सांगतात की इथे गाडी लावा, इथे लॉजिंग मिळेल, अशा अशा प्रकारची पूजा अर्चना केली जाईल. सो ह्या व्हिलॉगमध्ये तुम्हाला तीच माहिती मिळेल, कारण की माझ्या बाबतीत पण तसंच घडत होतं. पण आपण जर व्यवस्थितपणे जर थोडासा वेळ काढला आणि पार्किंग वगैरे केल्यानंतर आपण स्वतः जर जाऊन चेक केलं तर काही गोष्टी आपल्याला चांगल्या गोष्टी अनुभवायला मिळतात. सो ह्या व्हिलॉगमध्ये तुम्हाला तेच बघायला मिळेल. प्लस हे तर झालंच, प्लस श्रीराम, प्रभू श्रीरामचंद्र यांनी देखील या ठिकाणी यांचा सहवास या ठिकाणी या तुळजापूर गावामध्ये होता. सो तो नक्की काय इतिहास आहे ते देखील आपण या व्हिलॉगमध्ये जाणून घेणार आहोत. सो एकंदरीत तुळजापूरमध्ये आल्यानंतर तुळजाभवानी मातेचं दर्शन तर घेणारच आहोत आपण, प्लस त्याच्यासोबतच आजूबाजूला काय गोष्टी आहेत ज्या तुम्ही कव्हर करू शकता. सो ह्या व्हिलॉगमध्ये तुम्हाला ते बघायला मिळेल. सो शेवटपर्यंत व्हिलॉग बघा आणि या तुळजाभवानी माताई मंदिराच्या परिसरातील आजूबाजूचा परिसर या ठिकाणीची माहिती जाणून घ्या. चला हे श्री क्षेत्र तुळजापूर या ठिकाणी आता आपण आलेलो आहे आणि ही बाहेरची गर्दी, मंदिराच्या आवारातील गर्दी आपण बघू शकता. समोरचं द्वार तुळजाभवानी माता मंदिर, राजेशहाजी महाद्वार, तिथून दर्शन आत जावं लागतं. हे गोमुखकुंड आणि इथे जर तुम्ही बघितलं तर इथे या गोमुखातून कंटिन्युअसली पाणी या ठिकाणी येत असं या कुंडामध्ये, आणि या कुंडामध्ये भाविक भक्तजन येऊन आंघोळी वगैरे करत असतात. तो हे तेच कुंड गोमुख दर्शन कुंड, तो हे आपण संपूर्ण याचं आजूबाजूची जागा बघू शकतो. तुळजाभवानी माते हिचे पालखी या ठिकाणी चाललेली आहे आणि पालखीचं दर्शन आपल्याला भेटलं आहे. तुळजाभवानी माते हिचे जवळ आल्यानंतर या ठिकाणी आपल्याला श्री सिद्धिविनायक उजव्या सोंडेचा गणपती बघायला मिळतो. उजव्या सोंडेचा गणपती, गणपती बाप्पा आणि पुढे दर्शन झाल्यानंतर पोलीस चौकी देखील येते आणि दर्शन झाल्यानंतर या ठिकाणी आपण आई भवानीच्या दर्शनासाठी पुढे जातो. ज्योत घेऊन आलेले भाविक भक्तजन आपण बघू शकता आणि ही पालखी त्यांच्यासोबत
आता आपण दर्शन घेतलं होतं ते पालखी भवानी माते की जय। मंदिराच्या अवतीभोवतीचा भाविक भक्तजनांनी भरलेला परिसर आपण बघू शकता। ज्यांचे दर्शन झाले जे दर्शनासाठी आले ते संपूर्ण जण या ठिकाणी मंदिराच्या आवारामध्ये बसतात। तो हा परिसर अतिशय मन प्रसन्न करणारा असं हे वातावरण आहे। तुळजा भवानी मंदिराच्या आजूबाजूच्या परिसरात आपल्याला अनुभवायला मिळत आहे। दर्शन रांग समोर गोंधळ पूजा जर कोणाला करायची असेल तर मंदिरात आल्यानंतर आपल्याला गोंधळ पूजा देखील करायला मिळते। देणगी कक्षा हे दानपेटी वगैरे आपण बघू शकतो इथे। आणि समोर आई तुळजाभवानीचं लाईव्ह दर्शन आपल्याला बघायला मिळते। जय तुळजा भवानी माते की जय। एक वेगळ्याच प्रकारची ऊर्जा या ठिकाणी प्रत्येक भक्तजनामध्ये आलेली असते आणि ती आपल्याला अनुभवायला मिळते आई तुळजा भवानीच्या गावाच्या परिसरामध्ये। बघा ही 200 रुपये देऊन आलेली ही रांग आपण बघू शकता। मेन रांग दुसरीकडे आहे परंतु 200 रुपये देऊन या ठिकाणी तुम्हाला जर दर्शन घ्यायचं असेल तर ती ही रांग आपण बघू शकता। समोर दत्त महाराजांचा फोटो मूर्ती या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे। अवधूत चिंतन श्रीकडे दत्त 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 पुन्हा एकदा पालखी आपल्याला बघायला मिळाली। तुळजा भवानी माते की जय। चला बघा हा पार्किंगचा एरिया भव्य दिव्य अशी पार्किंगला जागा आहे जी आपण बघू शकता इथे। सो त्याच्यामुळे जर तुम्ही इथे कधी आलात तर डायरेक्ट तुम्हाला पार्किंगमध्ये गाडी आणायची आहे आणि फक्त पार्किंगसाठी 50 रुपये या ठिकाणी पे करायचे जर तुमची 4-व्हीलर वगैरे असेल तर। आणि इथे आल्यानंतर तुम्हाला आजूबाजूला भरपूर असे भक्त निवास आहे बघा। त्याच्यामुळे तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाही कारण की आपण ज्यावेळेस देवदर्शनासाठी कुठल्याही तीर्थस्थळी येतो सो मोस्टली प्रमाणात आपल्याला वेळात काढलं जातं। सो तुळजापूरला जर आलात तर मी नक्कीच सांगेल की डायरेक्टली पार्किंग साईडला या, 50 रुपये पे करा आणि इथे आजूबाजूला असलेले जेवढे पण लॉज आहे जेवढे पण भक्तनिवास आहे त्यांना तुम्ही पर्सनली जाऊन व्हिजिट द्या आणि तुम्हाला चार्जेस जे असतील 800 पासून 500 पासून म्हणजे जर 2-1 तासासाठी रूम पाहिजे असेल तर 500 रुपये, जर मुक्काम करायचं असेल तर 800 ते 1000, 1500, 2000 जसे तुम्हाला AC नॉन AC पाहिजे त्या पद्धतीने या ठिकाणी तुम्हाला रूम्स मिळतील। बघा मग अशा आपण बघितलं 4-व्हीलर पार्किंगचा एरिया आणि इथे तुम्ही गाडी लावल्यानंतर हे जे मी मगाशी पण म्हटलं आजूबाजूला भरपूर असे भक्त निवास आहे। सो तुळजापूरचं देखील स्वतःचं मंदिराचं संस्थान आहे। सो तिथलं भक्त निवास जर तुम्हाला पाहिजे असेल तर इथे तुम्ही या ठिकाणी संपर्क करू शकता, इथे येऊ शकता। अगदी 4-व्हीलर पार्किंगच्या शेजारीच असलेला हा भक्त निवास हे बघा हे संपूर्ण भक्त निवासच आहे। सो तुमच्या सोयीनुसार जे पण काही तुम्हाला पाहिजे असेल ज्या रूम्स त्या ठिकाणी या तुम्ही घेऊ शकता। सो तुम्ही स्वतः या, पार्किंग करा आणि आजूबाजूला भक्त निवास जेवढे त्यांची माहिती घ्या आणि बुक करा। हे आत्ता आपण आलेलो आहे तुळजा भवानी मंदिर संस्थान तुळजापूर भक्त निवास। सो जर तुम्ही तुळजापूरमध्ये आलात आणि भक्त निवासमध्ये जर येत असाल तर तिथला एरिया हा तुमच्यासाठी या ठिकाणी मी शूट करतो। सो हे बघा हे भक्त निवासमध्ये आपण आलेलो आहे। भव्य दिव्य अशी पार्किंगची सोय, ग्राउंडला देखील बघू शकता आपण पार्किंग म्हणजे तळघरात देखील पार्किंगची सोय केलेली आहे आणि या रूम्स ज्या आपण बघू शकता तो भरपूर असा भक्त निवासचा मोठा एरिया आपल्याला बघायला मिळतोय। सो एकंदरीत चार्जेस वगैरे किती आहे ते आपण मध्ये जाऊन बघू। तत्पूर्वी हे बघा इथे भक्त निवासच्या पुढे हे मुलांसाठी असं गार्डन वगैरे तयार करण्यात आलं आहे।
म्हणजे सायंकाळचं जर तुम्ही मुक्कामी या ठिकाणी येत असाल तर रूममध्ये न थांबता खाली येऊन तुम्ही या ठिकाणी गार्डनमध्ये येऊ शकता. आपण जाऊ रूमच्या दिशेने, बघूयात चार्जेस वगैरे किती येतले. सो फायनली इथे पोचलो आपण आणि हा बॅनर यांचा तुम्ही बघू शकता, भक्त निवास 108 मॅनेजमेंट पर नुकटी रिसॉर्ट्स. पॉश असा एरिया आहे आतला आणि बसायला देखील एंट्रन्समध्ये पोर्चमध्ये हा चेअर्स ठेवण्यात आलेला आहे. काय इथं बस. हा इकडे चौकशीचा इन्क्वायरी काउंटर. हे बघा, हे इन्क्वायरी काउंटर. इन्क्वायरी काउंटरमध्ये आपण चौकशी केली आणि बघा तुमच्यासाठी हा चार्ट बघू शकता इथे. सो आपण बघितले चार्जेस वगैरे कसे. तर एसी जर रूम घेतला तुम्ही म्हणजे भक्त निवासमध्ये येऊन तर तुम्हाला 2 ते 2500 चार्जेस आहे विथ इन्क्लुडिंग GST वगैरे. नॉन एसी जर पकडलं तर 1400 रुपयापर्यंत आहे आणि त्याच्यामध्ये नॉन एसीमध्ये 1400 चार जणं राहू शकता, एसीमध्ये 2000 रुपये असं त्यांनी सांगितलं आणि त्याच्यात 2 जण राहू शकता. जर तुम्हाला एक्स्ट्रा बेड पाहिजे असेल तर त्याचे 250 रुपये तुम्हाला एक्स्ट्रा पे करावं लागतील. सो चांगल्या अशा रूम्स आहेत परंतु रेट जे तुम्हाला आता सांगितले त्या पद्धतीने तुमचा जर बजेट असेल तर नक्कीच तुम्ही भक्त निवास जो तुळजापूर मंदिर संस्थान 108 यांचा स्वतःचा आहे सो तुम्ही इथे येऊन ते या ठिकाणी रूम्स वगैरे या ठिकाणी बुक करू शकता. हे नसेल पाहिजे तर भक्त निवासच्या समोरच जर मगाशी पण तुम्हाला मी पार्किंगच्या समोरचा एरिया दाखवला, भरपूर प्रमाणात भक्त निवास या ठिकाणी उपलब्ध आहे, प्रायव्हेट्स आहेत. सो भरपूर असे भक्त निवास या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळतील. सो तुमच्या बजेटनुसार तुम्ही इथे येऊन स्वतः चौकशी करा. जे बाहेर तुम्ही एंट्रीला ज्यावेळेस गाडी घेऊन येतात सो तिथले जे लोकल रहिवासी किंवा जे लोकल लोक आहेत ते तुम्हाला वेड्यात पाडलं जातं. सो तसं न होता डिरेक्टली तुम्ही गाडी तुमची फोर व्हीलर घेऊन फोर व्हीलर पार्किंगमध्ये 50 रुपये या ठिकाणी पे करा, तिथे थांबा आणि स्वतः येऊन चौकशी करा. आजूबाजूचे जे भक्त निवास आहे किंवा जे आपण काही प्रायव्हेट रूम्स आहेत तुम्ही स्वतः तिथे जाऊन चौकशी करा. त्याचप्रमाणे ते तुम्हाला याची पण माहिती देतील की तुम्हाला अभिषेक करायचा आहे नाही करायचा आहे, त्याचे चार्जेस वगैरे कसे राहतील. सो सगळी माहिती तुम्ही या ठिकाणी ती घेऊ शकता. सो समोर जर तुम्ही बघितलं तर इकडे पार्किंगचा एरिया आणि भक्त निवास जे आपण बघितलं आणि तिकडून पुढे आपण आता जे चाललो आहे ते घाटशील परिसर बघायला चाललो आहे. सो तिथे जात असताना आपल्याला हे MTDC म्हणजेच महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ या ठिकाणी यांचा बोर्ड आणि हा तो MTDCचा आहे. आपण चाललो आहे पुढे घाटशील बघायला. चला हे बघा, फायनली आता आपण आलेलो आहे राम वन गमन मार्ग घाटशिला मंदिर तुळजापूर बोरी. हा घाटशील मंदिराचा परिसर. सो चला नक्की काय हा आता आवाज मंदिराजवळ आलो आहे. नक्की घाटशील मंदिर काय हे मला पण माहीत नाही आहे. सो आता आपण तिथे थोडीशी माहिती असेल तर ती जाणून येऊ. एवढं ऐकलं आहे की मोठा दगड आहे आणि त्याचा आकार बघण्यासारखा आहे. तर बघा घाटशील मंदिरात पोचलेलो आहे आपण. तुळजा भवानी माते की जय. बघा हा पहाड किंवा डोंगर म्हणू शकतो त्याच्यावरती या आपल्या आई तुळजा भवानीचा ठिकाणी मूर्ती ठेवण्यात आलेली आहे. इथे आहे माहिती श्री घाटशील तीर्थाचे महत्त्व. पूर्वी कृतयुगात या यमुना चलावर मार्कंडेय ऋषी राहत होते. त्यांच्या आश्रमात गाय व इतर पाळीव प्राणी असत. एकदा मार्कंडेय ऋषीच्या गायीच्या खुरात चरत असताना एक शिळा अडकली त्यामुळे गायीस त्रास होऊ लागला. हे मार्कंडेय ऋषीने पाहताना त्यांनी ती शिळा खुरातून काढून घाटावर फेकली. राम अवतारात प्रभू रामचंद्रांच्या वनवासाच्या काळी रावणाने सीतेला कपटनीतीने पळवून दिले. सीता गेल्यामुळे राम अतिशय दुःखी झाले व सीतेच्या शोध करीत दक्षिणेस आले. याच वेळी पार्वतीने शंकरास विचारले की राम सध्या सीतेच्या शोधात आहे तेव्हा मी त्याला फसवते. तेव्हा शंकर म्हणाले तू फसवू शकणार नाही, तो एक पत्नी व एक वचनी आहे, तुझी इच्छा असेल तर प्रयत्न करून पहा. तेव्हा पार्वतीने स्वतः सीतारूप धारण करून मार्कंडेय ऋषीने
फेकलेल्या मोठ्या शिळेवर उभी राहिली. त्यावेळी प्रभू रामचंद्रांनी सीतेचे स्वरूप पाहताच त्यांच्या मनात चलबिचल झाली. परंतु अंतर्ज्ञानाने हा सर्व प्रकार त्यांच्या लक्षात आला व रामाने विचारले, तू का आई? येथे देवी पार्वती समजून आले की राम फसत नाही, तेव्हा आपलं मूळ स्वरूप प्रकट करून सीतेच्या शोधाचे मार्गदर्शन केले व आशीर्वाद देऊन ती गुप्त झाली. काल परत या ठिकाणास तुकाई हे नाव होऊन अद्यापपर्यंत चालू आहे. सो हे तुकाई घाटशीळ तीर्थ. सो हे आता आपण बघितलं घाटशीळ परिसर, जे प्रभू रामचंद्र यांच्या बाबतीत घडलेली घटना आणि पार्वती मातेने जे रूप धारण केलं होतं सीतेमातेचं. सो प्रभू रामचंद्रांनी या ठिकाणी त्यांच्या अंतर्ज्ञानाने ओळखलं आणि त्यावेळेस देवीने या ठिकाणी स्वतःचं रूप धारण करून सांगितलं गेलं आणि त्याच्यामुळे त्याला नाव पडले तुकाई घाटशीळ मंदिर. सो असा हा त्याचा मागचा इतिहास. सो नक्कीच तुळजाभवानी मातेचं मंदिर झाल्यानंतर 50 ते 100 मीटरच्या अंतरावर असेल, सर थोडंसं पुढे यायचं आहे पार्किंगपासून आणि तुम्हाला हे घाटशीळ मंदिराचा परिसर या ठिकाणी बघायला मिळेल. सो हे बघा, आपण बघू शकता मी आत्ता घाटशीळ मंदिर या ठिकाणी आहे आणि हा समोरचा जो हायवे जे आपण इकडनं चाललेलो होतो, सो सरळ इकडे हा जो जातो आहे धुळे संभाजीनगर ह्या साईडला जातो आणि इकडनं हा ॲक्च्युली बायपास केलेला आहे धुळे संभाजीनगरसाठी. आणि तुम्ही जर बघितलं तर बघा ज्या गाड्या आहेत इकडे तुळजापूर साईड, सो तिकडनं आपण वरती तुळजापूरला आलेलो आहे आणि हा छोटासा डोंगर छोटासा पहाड ज्याच्यावरती तुळजाभवानी मातेचं मंदिर या ठिकाणी वसलेलं आहे ज्याच्या दर्शनासाठी भाविक भक्तजन या ठिकाणी येत असतात. बघा या ठिकाणी तुम्ही जर आलात, तुम्हाला जर व्हेजिटेरियन जेवण करायचं असेल तर नक्कीच वृंदावन प्युअर व्हेज जिथे आम्ही देखील गेलेलो होतो, सो उत्तम क्वालिटीचं जेवण तुम्हाला नक्कीच या ठिकाणी भेटेल. सो ते देखील तुम्ही जर बघितलं तर हा पार्किंगचा एरिया आहे सेंटरला, वरतून बघितलं तर आणि पार्किंगच्या लेफ्ट साईडलाच वृंदावन प्युअर व्हेज, म्हणजे तुम्हाला बाहेर जायची पण गरज नाही आणि इकडनंच सरळ पुढे आपल्याला मंदिराकडे जायचं असतं. सो त्या हिशोबाने तुम्ही इथे येऊन भक्तनिवास पण बघू शकता आणि इथे तुम्हाला वृंदावन प्युअर व्हेज पण मिळेल. हा वृंदावन हॉटेलचा असला एरिया आपण बघू शकतो, उत्तम क्वालिटीचं हॉटेल आहे आणि स्वच्छता देखील आपण बघू शकतो प्रॉपर पद्धतीने मेंटेन केलेली. हे पहाटेचे 4 वाजलेले 4:15 झालेले आणि आपण चाललोय दर्शनासाठी देवीच्या. सो गर्दी बघण्यासाठी हा व्हिडिओ मी या ठिकाणी शूट करतो आहे. बघा सकाळी सकाळी वेणी पूजेचे साहित्य साडी चोळी त्याचे दुकानं या ठिकाणी ओपन झालेले आहेत. ॲक्च्युली 12 म्हणजे रात्रभर या ठिकाणी हे चालूच असतात, कारण की फक्त महाराष्ट्रातून नव्हे तर देशभरातून या ठिकाणी भाविक भक्तजन पूजेसाठी येत असतात, त्याच्यामुळे हे 24 तास चालू असतं. भले दर्शन रांग रात्री 12 किंवा रात्री 11 ते 1 बंद केलेली असते 11 ते 2 दरम्यान. पहाटे 4 गर्दी जी आपण काल या कुंडात आलो होतो ते पहाटे देखील एवढे भाविक भक्तजन आपल्याला बघायला मिळतात. बघा ही गर्दी पहाटेच्या 4. हे बघा हे आता आपण गावाऱ्याजवळ आलेलो आहे, आपल्याला जायचं आहे मध्ये, तर आपण पूजेची मांडणी या ठिकाणी करतो आहे. सो तत्पूर्वी हा व्हिडिओ हा तुमच्यासाठी शूट करतो आहे. बघा हे लाईव्ह दर्शन या ठिकाणी देवीचं चालू आहे, दर्शन रांगेला सुरुवात झालेली आहे. जसं मी म्हटलं रात्री 11 ते 1 बंद केलेले असेल, परत या ठिकाणी दर्शनाला सुरुवात केली जाते. सो मुखदर्शन असेल, अभिषेक दर्शन असेल, धर्मदर्शन असेल, अशा वेगवेगळ्या 3 प्रकारच्या लाईन्स आहेत. सो त्या अनुषंगाने आपण पास काढून किंवा मुखदर्शन घ्यायचं असेल तर नॉर्मली तसं आपण घेऊ शकतो. सो ही पहाटेची गर्दी आपण या ठिकाणी बघतो. सो आत्ता आपण ह्या गाभाऱ्यामध्ये आहोत आणि जसं मी सांगितलं की पहाटेचे 4 वाजले पण तरी देखील भरपूर प्रमाणात या ठिकाणी भाविक भक्तजनांची गर्दी आपल्याला बघायला मिळते. सो जसं मी म्हटलं की 12 ते 2 रात्री
ठिकाणी दर्शन रांग बंद असते, परंतु ते झाल्यानंतर लगेचच ह्या ठिकाणी दर्शन रांगेला सुरुवात केली जाते. आणि दर्शनाचे ॲक्च्युली 3 रांग आहेत जे इथं आल्यावर मला समजलं. त्या म्हणजे असं की एक मुखदर्शन, एक धर्मदर्शन आणि एक अभिषेकवाल्यांसाठी, अशा 3 प्रकारच्या लाईन्स आहेत. सो जे अभिषेक दर्शन असेल किंवा धर्मदर्शन असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला 200 रुपयाचा पास या ठिकाणी काढायचा आहे. आणि जर तुम्हाला देवीच्या पूर्ण पायाजवळ जाऊन दर्शन घ्यायचं असेल तर त्यासाठी अभिषेक दर्शनची लाईन आहे. आणि ती तुम्हाला जर पाहिजे असेल तर त्यासाठी ऑनलाईन तुम्हाला या ठिकाणी रजिस्ट्रेशन करायचं आहे, जे फक्त पुजाऱ्यांकडे लिंक असेल किंवा ऑनलाईन तुम्हाला या ठिकाणी चेक करायचं आहे. आणि बाकीच्या ज्या 2 लाईन आहेत, धर्मदर्शन असेल किंवा मुखदर्शन असेल, डिरेक्टली तुम्ही इथे येऊन घेऊ शकता. बघा ही मुखदर्शनची लाईन, बघा हे बोर्ड तुम्हाला बघायला मिळतं मुखदर्शन, आणि ही ती मुखदर्शनची लाईन सकाळची. याची गरज नाही कारण की प्रत्येक ठिकाणी या ठिकाणी पुजारी उपलब्ध असतात. सो तुम्हाला कुठल्या प्रकारची पूजा करायची तेवढं फक्त तुम्ही पुजाऱ्याला सांगायचं आणि त्यानुसार ते तुम्हाला नैवेद्य पाणी असेल, अभिषेक असेल, नॉर्मल दर्शन असेल ते या ठिकाणी घेऊन जाईल. आणि हे इथं जर बघितलं, डावा नकार उजवा नकार, इथे एक ॲक्च्युली एक दगड ठेवलेला आहे. आणि त्यांचं असं म्हणणं आहे, समजा तुम्हाला मी दाखवत होतो दगड जर दिसत असलं तर, हा जो दगड आहे 10 रुपयाचा पॉईंट ठेवायचा आणि हा हात ठेवायचा फक्त. तो जर लेफ्ट साईडला फिरला तर नकार, राईट साईडला फिरला तर होकार, म्हणजे तुमच्या मनातली जी इच्छा असेल ती पूर्ण होणार. जर फिरलाच नाही तर तुमची इच्छा स्थिर आहे असं इथे या ठिकाणी मानलं जातं. सो हा तो दगड ही ती जागा, ही मंदिराच्या आवारामध्येच आहे. जर तुम्ही कधी आलात तुळजाभवानी मंदिराच्या दर्शनासाठी तर नक्कीच इथे येऊन तुमच्या इच्छेचा या ठिकाणी तुम्ही डावा नकार किंवा उजवा होकार कुठल्या प्रकारचा दगड फिरतो आहे त्या ठिकाणी बघू शकता. लाईन चालू आहे मुखदर्शनची लाईन, आणि गाभाऱ्यामध्ये म्हणण्यापेक्षा थोडंसं बाहेर आहे आपण मंदिराचं. इथे आपल्याला तुळजाभवानी माते की जय, तुळजाभवानी मातेचं दर्शन होतं. आणि इथे लाईव त्या ठिकाणी चालू आहे मंदिरामध्ये नक्की काय चालू आहे, अभिषेक चालू आहे, दर्शन रांग चालू आहे, देवीचं दर्शन या ठिकाणी कंटिन्युअसली लाईव त्या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला घ्यायला मिळतं. तो ही ती जागा आणि इथे बसलेले भाविक भक्तजन आपण बघतो. दर्शन वगैरे झाल्यानंतर या ठिकाणी परडी भरायची ही पद्धत. होमाचा भस्म आणि अंगार मिळेल तिथेच या ठिकाणी ही परडी वगैरे भरली जाते. जे पण काही तुम्ही घरून गहू वगैरे आणलेले असेल या ठिकाणी सोडून तिथे ठेवून द्यायचे असतात. हा आहे होम परिसर मंदिराच्या अवतीभोवतीचा. सो हे मेन मंदिर ज्याला आपण प्रदक्षिणा वगैरे मारतो आणि त्याच्या इथे असलेलं हे होम, इथे परडी वगैरे भरण्यासाठी भाविक भक्तजन दर्शनानंतर येत असतो. बघा हे सकाळची दृश्य जे आपण बघतोय, जो पार्किंगचा एरिया भरपूर अशा प्रमाणात या ठिकाणी गर्दी आपल्याला बघायला मिळते. आणि इकडनं मंदिराकडे जाण्याचा रस्ता